ताबडतोबीने जे जे काय करता येणे शक्य असेल त्याला सुरुवात ही केलेली आहे. आणि म्हणून आपण आत येण्याच्या आधी मी जे सगळ्यांना सांगत होतो की तातडीने म्हणजे पंचनामे त्याला अजून एक 8-10 दिवस लागतील. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मग अंतिम जे काय पैशाची सोय करायची आहे किंवा द्यायचं आहे नुकसान भरपाई म्हणा आणखीन काही म्हणा बांधकामं म्हणा या सगळ्या गोष्टी शासन करेलच. पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडनं मी 100 कोटी रुपये त्यांना सांगितलेले की तुम्हाला आम्ही देत आहोत. याचा अर्थ असा नाही की 100 कोटीवरती फुल स्टॉप आहे, पण एक अंदाज घ्यायला लागतो. उगाच काहीतरी वारेमाप जाहीर करायचं किंवा कमी जाहीर करायचं या दोन्ही गोष्टी मला नको आहेत. जे काय आहे ते प्रत्यक्ष कामाला आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी पूर्ण विचार करून ही हे वचन किंबहुना ही मदत त्यांना मी दिलेली आहे. जशी मी रायगडला ही घोषणा केली तसंच इतर ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे त्याही जिल्ह्यांमध्ये त्या त्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांची काळजी घेणार आहोत.